नमस्कार, रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दीपोळीत बनवायचे आहे आपल्याला बारीक शेव. मी हे 100 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद यामध्ये टाकून घ्यायची आहे. चवीनुसार चेक करून टाकू शकता. आपण मिक्स करून घेऊया. अगदी झटपट होते आणि खारी शेव जी म्हणतो आपण अशा प्रकारे आहे. तुम्हाला याच्यामध्ये हळदी पावडर नसेल टाकायचं तर तुम्ही फूड कलरही खाण्याचा कलर टाकू शकता. आपण पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही. आपल्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात. साधारण 2 चमचे असेल हे, छोटा चमचा आहे हा. पोह्याचा जर चमचा घेतला तर 2 चमचे तेल असेल हे. आपण ह्या चमच्याने मधून टाकू. 1 आणि हे 2 चमचे. आपण मिक्स करून घेऊ आणि हे पीठ एकदम व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. नाहीतर याच्यात थोडं जरी आपण जिनवण जर दळून आणलेलं असेल तर त्यात थोडंफार जरी दुसऱ्या पिठाचं वगैरे काय आलं तर ते बारीक चाळणी असल्यामुळे किंवा पाटी असल्यामुळे शेवग्याची शेव खाली पडत नाही. त्यामुळे व्यवस्थित जी छोटी चाळणी असते सोजीची वगैरे त्यांनी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आपण यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. खूप घट्टही नाही आणि पातळही नाही, जेणेकरून आपल्याला शेव बनवतानाही त्रास होणार नाही. अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग थोडा घाई घालणार नाही आहोत. फक्त मी थोडंसं तेल घातलंय 2 चमचे, पोहे खायचे 2 चमचे. आणि तुम्हाला थोडं थांबून जरी करायचं असेल, मोरू द्यायचं असेल पीठ तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. अगदी झटपट होते ही शेव अशा प्रकारे. हे मी गिरणी दळून आणलेलं पीठ आहे, छोट्या गिरणीवरून. तुम्ही हिरा बेसन वगैरे वापरला तरी शेवसाठी छान होते शेव हिरा बेसनचे सुद्धा. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे पीठ. एकदा चेक करायचं आहे चवीला. मिठाचं प्रमाण जर थोडंफार कमी जास्त असेल तर टाकायचं आहे. आपलं मीठ जे आहे ते बरोबर झालेलं आहे, म्हणजे 1/2 चमचा अर्ध्यालाही अर्ध्यातला अर्धा टाकलेला आहे चमचा. आता हे आपण मी ही अशा प्रकारची चाळणी घेतलेली आहे पाटी शेवग्याला लावून घेण्यासाठी. हे आपण शेवग्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही कुठलेही शेवग्याने केलं तरी चालते, पण तुम्हाला शेव कशी करायची आहे त्यावर आहे डिपेंड. मी ही बारीक शेव करते आहे. व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे शेवगा. त्यामध्ये आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे ते टाकून घेऊ. तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. पीठ तयार झालं की अगदी पटकन केलं तरी काही हरकत नाही. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत शेव होती ही.
लालसर होतो, तेल गरम झाल्यासारखे वाटते मला, त्यामुळे मी थोडंसं गॅस बंद केलेला आहे. मग थोडंसं हलकंसं तेल गरम राहील त्यावेळेस आपण शेव टाकून घेऊया त्यामध्ये. जर का खूप फास्ट गॅसवर जर तुम्ही तेल गरम करून घेतलं आणि शेव जर टाकली तर जो पिवळा कलर यायचा तो लाल लाल होतो शेवचा. एकदम छान होतो शेव, बारीक बारीक. अशा प्रकारे आपली शेव तयार झालेली आहे अगदी झटपट अशी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.